हार्पिकचा उपयोग फक्त टॉयलेट क्लिनिंगसाठी न करता पण याचे बरेचसे असे घरामध्ये आपलं घर क्लीन किंवा किचन क्लीन करण्यासाठी याचा यूज करू शकतो. फक्त स्टीलवरती याचा यूज आपल्याला करता येत नाही, प्लॅस्टिकच्या इतर कोणत्याही गोष्टीवरती आपण हार्पिकने हे म्हणजे आपण सहजासहजीनं कोणत्याही डाग आपल्याला जे निघत नाहीत ते तुम्ही हार्पिकच्या मदतीने काढू शकता. तर असे भरपूर सगळे आपण बाथरूम क्लिनिंग टॉयलेट क्लिनिंग करतो, बाथरूममधले प्लॅस्टिकची भांडीसुद्धा आपण याच्याने हार्पिकने क्लीन करतो. आता त्याचबरोबर आत्ता पाहणार आहोत पहिला यूज म्हणजे ह्या नळाला बघू शकता अजिबात प्रेशर नाही. आता यामध्ये क्षार अडकले असतील तर तो भाग वेगळा, पण यामध्ये क्षारसुद्धा जास्त अडकलेले नाहीत. तर आपल्याला काय करायचं आहे, जो नळ आहे ते आपल्याला खोलून घ्यायचं आहे. आता हे थोडंसं असं सुरीच्या मदतीने याला बघा दोन्ही बाजूला अशा खाचा असतात त्यामध्ये अशी सुरी टाकून फिरू तुम्ही फिरवू शकता. थोडंसं लूज झालं की ते आपल्याला हाताने सुद्धा इझिली मग तुम्ही ते काढू शकता किंवा चिमट्याच्या मदतीने सुद्धा हे तुम्ही नळ आहे तो खोलून घेऊ शकता. तर हा जो नळ आहे तो साईडला काढून घ्यायचा आहे. आता बघा हा आपण ह्याचा पुढचा भाग नळाचा काढल्यानंतर खूप असा याला प्रेशर आहे, पण यामध्ये बघा आतल्या बाजून अजिबात क्षार वगैरे दिसत नाहीत, पण हे बघा खालच्या साईडला भरपूर क्षार यामध्ये अडकले आहेत. त्यामुळे काय होतं की पाण्याला अजिबात प्रेशर येत नाही. तर हे आपल्याला निघलं तर यातून काढून घ्या, किंवा आहे असं जरी तुम्ही साफ केलं यावरती हार्पिक टाकून तरी सुद्धा चालू शकतं. तर यामधले क्षार आपल्याला काढून घ्यायचे आहेत, म्हणजे जे अडकलेले आहेत ते तुम्ही असं तर पाहू शकता खूप असं यामध्ये. आता हे एवढंच खोलत आहे तर पाहू शकता हे पूर्ण पॅक झालेलं आहे, त्यामुळे यातून पाणी येत नाही. आणि असं काढायचं म्हणलं तर हे ही जाळी जी आतली असते ती नाजूक असते, याला जर आपण जोरात कशाने काढायला गेलं तर ते तुटू शकते, त्यामुळे हलक्या हाताने याला साफ करायचं आहे. तर हार्पिक आहे ते तुम्ही यावरती टाकून घ्यायचं आहे असं, याला 5 मिनिटासाठी असंच सोडून द्या. याचे रिॲक्शन होऊन हे जे क्षार आहेत ते इझिली आपल्याला नंतर घासून काढता येतात. आता हे ऑर्गॅनिक हार्पिक असल्यामुळे याचा हाताने यूज म्हणजे हाताने जरी घासलं तरी काय होत नाही, पण आपलं रेग्युलर दुसरं हार्पिक असेल तर त्यामध्ये ऍसिड असतं. हातामध्ये तुम्ही ग्लोव्ज घालू शकता किंवा कॅरीबॅग घालून सुद्धा साफ करू शकता. तर हे घासणीच्या मदतीने घासून घेतल्यावरसुद्धा हे क्षार आपल्याला हार्पिकमुळे काय होतं की हे जे चिवट झालेले क्षार असतात ते भिजून बघा असं आपटून आता लगेचच ह्यातले सगळे क्षार रिकामे झालेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचे नळ खोलून बघू शकता, त्यामध्ये हे क्षार अडकले असतील तर ते तुम्ही काढून मग नंतर हे असं साफ हार्पिकने साफ करून नंतर व्यवस्थित धुवून घ्यायचं आणि नंतर आहे असं बसवून घ्यायचं. तर बघा यामध्ये अगोदर किती प्रमाणात क्षार दिसत होते आणि आता यातले पूर्ण क्षार निघून गेलेले आहेत. पण हे हो हा जो वरचा स्टीलचा भाग आहे यावरती मात्र हार्पिकचा यूज आपल्याला करायचा नाही. स्टीलच्या गोष्टी असतात, आता खालचं सिंकसुद्धा आपलं हार्पिकमुळे काळं पडतं, त्यामुळे त्या सिंकमध्ये किंवा ह्या नळावरती आपल्याला हार्पिकचा यूज करायचा नाही. तर बघा हे दोन्ही पण नळ मी खोलून स्वच्छ करून बसवून घेतले आणि ह्याचा प्रेशर तुम्ही आता पाहू शकता अगोदर आणि नंतर किती फरक यामध्ये आहे. तर जेव्हा केव्हा तुमचे नळ जाम होतील किंवा नळातून पाणी जास्त येत नसेल, क्षाराचं प्रमाण जास्त असेल, तर हे तुम्हाला सारखं म्हणजे महिन्याला सुद्धा तुम्ही साफ करू शकता. म्हणजे नळाचं पाणी कमी झालं की ह्या ट्रिकने तुम्ही फक्त 5 मिनिटाचं काम आहे, अशा पद्धतीने तुमचे नळ सगळे तुम्ही क्लीन करून त्याचा प्रेशर वाढवू शकता. आणि इथं बघा पाण्याचा माठ ठेवलेला, त्याखाली असं थोडंसं पाणी किंवा ओलसर भाग झाल्यामुळं जे स्टँड होतं ते लोखंडाचं असल्यामुळं असा गंज पकडलेला आहे. आता हे तुम्ही नॉर्मल घासणीने साबणाने घासायला गेलं तर हे अजिबात निघणार नाही. यासाठी काय करायचं, आता हे जे हार्पिक आहे ज्यामध्ये ऍसिडचा वापर असतो ते हार्पिक इथं यूज करायचं. ऑर्गॅनिक हार्पिकने सुद्धा हे डाग निघत नाहीत. इथं आपल्याला हे आपलं ओरिजिनल हार्पिक असतं तेच घ्यायचं आहे ब्ल्यू कलरचं. आणि ह्याच्या मदतीने आता आणि भिंतीच्या साईडची जी लाईन असते बघा त्या ठिकाणी सुद्धा असा काळपट भाग झाला असेल तर तो सुद्धा हार्पिकच्या मदतीने तुम्ही इझिली साफ करू शकता. हे लावून जर तुम्ही 10 मिनिटं ठेवून दिलं तर लगेचच क्लीन होतं, तरी पण मी आता लगेचच घासायला घेत आहे, तरीसुद्धा हे डाग लगेचच निघत आहेत. आणि तुम्हाला जर घासायचं नसेल तर 10 मिनिटासाठी सोडून द्या आणि नंतर हलक्या हाताने जरी घासलं किंवा पुसलं तरी हे डाग लगेचच निघतात. तर बघा अशा पद्धतीने हे खूप चिवट झालेले गंजाचे डाग असतील फरशीवरती किंवा तुम्ही गॅस सिलेंडर जिथे ठेवता त्याखाली सुद्धा ओलाव्यानं
गंज पकडून असे डाग तयार होतात. लोखंडाच्या गोष्टी कोणत्याही तुम्ही फरशीवरती ठेवल्या आणि तिथं ओलसरपणा झाला, आपण खूप दिवस नाही बघितलं, तर ते असे डाग तयार होतात. मग ते तुम्ही नॉर्मल घासणीने घासायला गेलं तरी ते निघत नाहीत. मग बघा, हार्पिकच्या मदतीने हे डाग तुम्ही इझिली काढू शकता. आणि भिंतीच्या साईडची ही जी लाईन असते तीसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने क्लीन करू शकता. ती एकदम काळपट झाली असेल तर तीसुद्धा लगेचच क्लीन होते. 10 मिनिटासाठी सोडून द्यायचं आणि नंतर तुम्हाला घासून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने नक्कीच हार्पिकचा यूज करून तुम्ही ह्या घरातील तुमच्या भरपूर गोष्टी क्लीन करू शकता आणि तुमचं घर अगदी छान स्वच्छ सुंदर तुम्ही ठेवू शकता. तर पाहू शकता हे सगळे डाग लगेचच निघून गेलेले आहेत. तर आता घरामध्ये कुठेही गंजलेले डाग असतील तर ते काढण्यासाठी हार्पिकचा यूज तुम्ही करून बघा, लगेचच तुम्हाला रिझल्ट दिसून येतो. तर बघा अगोदर आणि नंतर यामध्ये किती फरक दिसून येत आहे. आणि याला जास्त घासायला सुद्धा पडत नाही. तुम्ही जर 10 मिनिटासाठी हार्पिक लावून ठेवलं तर आणि नंतर असं पुसून घेतल्यानंतर बघा, जी पाठीमागची लाईन होती ती सुद्धा काळपट झालेली, अगदी ती सुद्धा अगदी छान स्वच्छ झालेली आहे. फरशीवरती इतर कोणतेही डाग असतील तर ते तुम्ही हार्पिकच्या मदतीने असे काढून तुम्ही तुमची फरशी आहे ती छान स्वच्छ करू शकता. पाहू शकता यामध्ये अगोदर आणि नंतर किती फरक दिसून येत आहे. नंतर आता व्यवस्थित असं स्वच्छ कपड्याने तुम्ही हे पुसून घेऊ शकता. आणि अजून तिसरा उपयोग याचा आपण असा पाहणार आहोत की आता हे बघा, बेसिनच्या ठिकाणी नळ ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी बघा, बाजूला आपण घासतो पण या ठिकाणी हे अशा पद्धतीने राऊंडमध्ये काळं झालेलं आहे. ते नॉर्मली घासायला गेलं तर निघत नाही. नळ आपण दुसऱ्या पितांबरीने वगैरे घासून स्वच्छ करतो, ते छान स्वच्छ होतात, पण हा जो भाग आहे नळाचा हा निघत नाही. आणि नळावरती हार्पिकचा यूज करायचा नाही. फक्त हे साईडलाच मी एवढी एकच लाईन यावरती टाकत आहे जे की नळाच्या बाजूने काळपट झालेलं आहे ते काढण्यासाठी. ह्याला पण असंच लावून 10 मिनिटासाठी सोडून द्यायचं. आणि नळ जे आहेत ते पितांबरी थोडीशी घ्यायची आणि त्यात थोडंसं लिंबू टाकून त्यानं घासलं तर छान स्वच्छ होतात, कितीही खराब झालेले असले नळ तरी. आणि हे बघा, आता लगेच घासून घेतलं तरी हे सगळं साईडला जे काळपट झालेलं होतं ते लगेचच निघून येतं. तर हार्पिकचा असा यूज तुम्ही कधी केलेला आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. तर बघा, आता घासून घेतल्यानंतर काय करायचं आहे आपल्याला, हे धुवून घ्यायचं आहे. तर तुम्ही फरक पाहू शकता, अगोदर किती काळपट हे दिसत होतं, आता छान अगदी क्लीन स्वच्छ झालेलं आहे. एक मात्र लक्षात घ्यायचं की स्टीलवरती मात्र हार्पिकचा यूज अजिबात करायचा नाही. त्या गोष्टी स्टीलच्या सगळ्या काळ्या पडतात त्यावरती हार्पिक गेलं तर. त्यामुळे प्लास्टिकवरती किंवा अशा गोष्टींवरती तुम्ही हार्पिकचा यूज नक्कीच करून पाहू शकता.